ठीक है, सन्माननीय सदस्य नाही, विशेष उल्लेख बघा, आता औचित्य दिले ना तुम्ही, निरंजन डावखरे. अहो तुम्ही मध्येच कुठे प्रसाद लाड असं करता? हां, अहो औचित्य नाव आहे का तुमचं? मग नाव येईल, त्याला मिळेल. आजच्या यादीत नाव नाही आहे तुमचं. निरंजन डावखरे नाही टाकता येणार मध्येच असं. हां, ते हा विशेष हक्क समितीचे प्रमुख झाल्यावर कळत. धन्यवाद सभापती महोदय, मला या औचित्याच्या मुद्द्यावर बोलण्याची आपण संधी दिली. माजी सैनिक हे पोलीस सरकारी खात्यामध्ये नोकरी करण्यास सक्षम आणि पात्र असणे मात्र त्यांना डावलले जात असून केवळ सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त केले जात असणे, आज घडीला सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या 1000 हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त असणे, तेथे सैनिकांच्या नियुक्ती करायला हवी अशी मागणी होत असणे, सध्या स्थितीत सैनिक 35व्या वर्षी निवृत्त होत असणे, त्यानंतर त्यांना नोकरीसाठी भटकावे लागते, त्यामुळे वयाच्या 58व्या वर्षापर्यंत सैनिकांना नोकरी मिळायला हवी, सैन्यात असतानाच दुसरी नोकरी सेवाज्येष्ठतेसह देणे आवश्यक असणे, 10 वर्ष सैन्यात नोकरी केलेल्या व्यक्तीला थेट पोलीस सेवेत घेता येणे शक्य असणे, 2018 मध्ये 180 सैनिकांच्या पोलीसमध्ये निवड होऊनही प्रतीक्षा यादीत ठेवण्यात येणे, त्यामुळे माजी सैनिक यांना पोलीस सरकारी खात्यांमध्ये आरक्षित जागांवर नोकरी मिळण्याच्या दृष्टिकोनाने शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा आणि उपाययोजना करावी, ही मागणी मी या औचित्याच्या माध्यमाने शासनास करीत आहे. सन्माननीय सदस्य विलास पोत.